भूमि अभिलेख करवीर कार्यालय अंतर्गत बोगस गुंठेवारी मोजणी प्रकरणातील दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुदाम जाधव यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी जाधव यांनी या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले। करवीर तालुक्यातील मौजे बालिंगा येथील रीस नंबर 53-2 क्षेत्र 067R या जमिनीची गुंठेवारी मोजणी प्रकरण चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचं शिवसेनेच्या निदर्शनास आल्यानंतर याचा पाठपुरावा करण्यात आला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। याच प्रकाराच्या मौजे कणेरीवाडीमधील गुंठेवारी मोजणी क्रमांक 526-1546 आणि 2975 या प्रकरणातही गुंठेवारी आदेश आणि लेआउट बोगस असल्याचं आढळून आलं। याचाही पाठपुरावा करण्यात आलाय, पण दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही। अशा प्रकारची अनेक बोगस प्रकरणं उप अधीक्षक भूमी अभिलेख करवीर कार्यालयांतर्गत करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय। या सर्व प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या प्रकाराची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिलाय। जे लेआउट झालेले आहेत गुंठेवारीचे आदेश बोगस असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी करवीर भूमी अभिलेखच्या तत्कालीन आणि आत्ता असलेल्या विद्यमान अधिकाऱ्यांनी जे बोगस लेआउट केलेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणजे 500,000 स्क्वेअर फूटचे प्लॉट घेणारे जे नागरिक आहेत त्यांना 7/12 मिळत नाहीत, त्यांना बांधकाम परवाने मिळत नाहीत, त्यांना लोन कुठलं होत नाही आहे। हे गेल्या अनेक वर्षापासून अशी लूट चालू आहे, फसवणूक चालू आहे, म्हणजे थांबणार आहे की नाही थांबणार आहे। मग आम्ही अनेक गेली 6 महिने आम्ही लढतोय शिवसेनेच्या वतीने की अशी लोकं कोण आहेत तुमचे अधिकारी, त्यांना शोधा आणि त्यांना गजाआड करा। मग त्या दोन महिला अधिकारी होत्या, आता कोण दुसरे पुरुष अधिकारी आहेत, त्यांची चौकशी करा आणि फसवणूक थांबली पाहिजे। हे फुकट करत नाही आहे ते, काही ते टेबल खालणं चालू असल्याशिवाय अशी बोगस कामं करणार नाही आहेत। आम्हाला अपेक्षा आहे जाधव साहेबांनी ह्याचा भांडाफोड करणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य नागरिक जे फसले आहेत त्यांना न्याय देणं गरजेचं आहे, अन्यथा आमचा शिवसेना लढा सुरूच आहे। मग जिल्हाधिकारी असतील, आमचे डिव्हिजनल कमिशनर पुण्याचे सौरभ राव असतील किंवा महसूलमध्ये शेवटी उद्धव ठाकरे साहेब असतील, हा लढा आम्ही शिवसेना अंतिम लढू आणि संबंधित अधिकारी जो कोण शिपाय असून दे वरिष्ठ अधिकारी असून दे त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याशिवाय शिवसेना गप्प असणार नाही। या सर्व प्रकरणाची पडताळणी करून दोषींवर रीतसर कारवाई करू असं आश्वासन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव यांनी दिलंय। यावेळी शिवसेनेचे विजय देवणे, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, राजेंद्र पाटील, अतुल साळोखे, अवधूत साळोखे, नरेश तुळशीकर, योगेंद्र माने, पप्पू नाईक, संजय स्वामी, अभिजित बुकशेट, अमित भोसले आदी उपस्थित होते।